जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ फुलंब्री यांच्या वतीनं जुनी पेन्शन योजनेसाठी पंचायत समिती फुलंब्री येथील प्रवेशद्वारासमोर सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून एकच मिशन जुनी पेन्शन या अभियानाअंतर्गत आंदोलन केलं होतं। पाहुयात। एकच मिशन जुनी पेन्शन, कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही। कर्मचारी महासंघटना युतीचं, सर्व कर्मचारी संघटना धन्यवाद। एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी वित्त विभागाने शासन निर्णय 2 फेब्रुवारी 2024 अन्वय लागू करण्यास अनुमती दर्शवली असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी ग्रामविकास विभागाने या बाबतीत शासन निर्णय काढण्यास टाळाटाळ करत असल्याने जुनी पेन्शन या मागणीसाठी 1 ऑगस्ट रोजी पंचायत समिती फुलंब्री अंतर्गत सर्व संवर्गीय कर्मचाऱ्यांनी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून घोषणा देत आंदोलन केलं। तसेच पुढील आंदोलन 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं आहे। आज 1 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी मागणी करूनही जुनी पेन्शन एकच मिशन ही न राबवल्यामुळे आज सर्व कर्मचारी महासंघाच्या वतीने पूर्ण राज्यभर आज आपण महाराष्ट्र शासनाचा निषेध करीत आहोत की जेणेकरून त्यांनी जुनी पेन्शन सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी, त्याकरता तीव्र आंदोलन यानंतरसुद्धा करण्यात येणार आहे 9 ऑगस्टला। तरी मी सर्व कर्मचाऱ्यांना अशी विनंती करतो की सर्वांनी एकजुटीने राहून आपलं हे एक मिशन जुनी पेन्शन याकरता आपण सर्वांनी सहभागी होऊन शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सहकार्य करावे। एकच मिशन जुनी पेन्शन, हम सब एक है, हम सब एक है। आज करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ अध्यक्ष आर एस सुरडकर, सचिव अनिल पवार, जिल्हा शाखेचे प्रसिद्धी प्रमुख सतीश खोडपे, राजेंद्र निकम, कपिल परदेशी, विनोद हटकर, सुधाकर म्हस्के, एस एम शेंगुळे, जी ए पवार, एस एम कुलकर्णी, एस डी निकम, संदीप हणुवते, अशोक यंबडवार, गणेश सुवर्णकार, रवींद्र निकम, बाळासाहेब कुदळे, कृष्णा खंडागळे, धीरज पांडे, सुहास केदारे, सार्थक पिंगळे, पी डी साखरे, संतोष वारे, राजेश चव्हाण, नितीन भवरे, पूजा ढोलपुरे, स्वाती सोनवणे, जान्हवी मगरे, संगीता जायभाय यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। महावीर जयस्वाल, एमसीएन न्यूज, फुलंब्री।